तर मित्रांनो, आपण स्वामींच्या मंदिरात आलेलो आहे. एक सुंदर मारुतीचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आपण आता सूरसागर लेकच्या इथं आलो आहे आणि तुम्ही बघा, सगळं पाणीच पाणी दिसतंय आणि त्याच्या पाठीमागं लेकच्या पूर्ण साईडनं झेंडे लावलेले आहेत. आणि तर मित्रांनो, आज दिवसभर बरीच कामं होते. बरीच कामं म्हणजे आज सकाळी चालायला गेलो होतो ना, तर मग नंतर ब्लॉग बनायला वेळच भेटला नाही, कारण की आपणाला ती कुंडीतले झाडं काढायची होती. म्हणजेच जी वाळून गेलेली होती ना घरात झाडं, तर ती काढून त्याची माती आंबलेली होती जरा, म्हणून ती माती वगैरे काढली आणि मोकळी करून त्याच्यात बराच वेळ गेला. मग जेवण वगैरे करून थोडा वेळ एक मूवी बघितला आणि आता मी आणि रुंजी पडलोय बाहेर. म्हणजेच आम्ही चाललोय, आज गुरुवार आहे ना, तर स्वामींच्या दर्शनाला चाललोय. इथंच सूरसागर लेक म्हणून आहे, तर तिथं स्वामींचं एक मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे म्हणतात सगळे, तर ते बघायला चाललोय. म्हणजे दर्शनाला चाललोय, आज गुरुवार पण आहे ना, सो त्याच्यामुळं आपणाला माहिती नाही, पण आपण गुगल मॅप टाकलाय आणि गुगल मॅपनं जाऊ आता कुठून कसं जाता येतं ते. म्हणजे गेलेलं पण एकदम लक्षात नाही आला रस्ता, तर त्याच्यामुळं आता इथून आपणाला सरळ जायचं आहे. जो आपला नेहमी जातो ना आपण मार्केटला, तर तीच रोड आहे, पण अगदी चुकायला नको. इथं खूप कालपरवा ॲक्सिडेंट झालेला. इथं पण खूप मोठी शाळा आहे, म्हणजे कॉलेज पण आहे आणि शाळा पण आहे इथं. सिटीत कसं खूप लक्ष देऊन गाड्या चालवावं लागतं, कारण कोण कधी पण गाड्या समोरून आणतं, एकदम चिटकेपर्यंत मग बसतात. बघा, हे इंग्लिश अँड गुजरात मिडियमचं आहे हे कॉलेज आणि शाळा आहे, दोन्ही पण आहे म्हणतात. आणि आपल्या गाडीवर कसं की ट्रिपल सीट बसता येत नाही ना. ज्युपिटरवर म्हणजे असलं स्कूटी वगैरे ह्याच्यावर बसवता येतील, पण ह्याच्यावर नाही येत, हॉर्नेटवर बसवताच येत नाही. तुम्हाला पण माहिती आहे सीटिंग साईज किती आहे. तर आपणाला इथून आता लेफ्ट घ्यायचा आहे आणि मग आपणाला ते गाय सर्कल, मस्त गाय इथं स्टॅच्यू तिथं उभा केलेला आहे, तर त्या सर्कलवरून आपल्याला राईट घ्यायचं आहे. हळूहळू रस्ते माहिती होतील एकदम. आता बऱ्याच ऑलमोस्ट किती 10 वर्षांनी सिटीत राहायला आलो आहे ना, त्यामुळं. आणि इथंच आता गाय सर्कल आहे, तर इथून आपल्याला राईट जायचं आहे आणि मस्त स्वामींचं मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. वेळ असेल तर मग आणखीन कुठेतरी थोडंसं टाईमपास करू आणि मग घरी जाऊ. हे बघा, हे समोर सिग्नल लागले ना, तर हे आहे गाय सर्कल. बघा, दिसतंय का गाय? तर हे आहे गाय सर्कल. आता इथून आपणाला जायचं आहे राईटला. इकडचे मंदिरं बघा, हे समोर दिसतं ना तुम्हाला मंदिर. कुठलं मंदिर नाही माहिती आपणाला, पण भरपूर मंदिर आहेत ना बडोद्यात. स्वामीनारायण मंदिर, भरपूर गोशाळा आहेत, भरपूर काही ना काही नवीन नवीन आहे. तर हे बघा, हे चाप्याचे झाडं लावलेले आहेत, पांढरा चापा आहे, कसले भारी दिसतोय ना. आणि फुलं पण लागलेत त्याला, पांढऱ्या चाप्याला. तर आपणाला आता ब्रिजवरून जायचं आहे. चला, इथं पण सिग्नल लागले, आपणाला सगळीकडे सिग्नलच लागतात. सिग्नलचा काहीतरी लज्जा झालाय, आधी येलो दाखवलं मग परत लगेच रेड, आधीच रेड होतं ना, काहीतरी गडबड झालेली दिसते. तर हां, आपणाला आता परत घरी जाऊन ब्लॉग एडिट करायचा आहे. म्हणजे आपला डेलीचा ब्लॉग माहीत नाही आज होईल का नाही एडिट, पण ताईचा जो एपिसोड आहे तर तो एडिट करायचा आहे. कारण की काय माहिती आहे का, आता अगोदर कसं 8 दिवसातून मंगळवार आणि शनिवार असे 2 वार होते. तर आता आम्ही 1 दिवस आड करून एपिसोड टाकतो आहे ना यूट्यूबला, आणि त्याच्यामध्ये भरपूर नवीन नवीन माहिती असते. म्हणजे मागचा एपिसोड झाला तर डिप्रेशन. आता हल्ली कसं झालं आहे आपल्या ह्याच्यामधल्या लोकांना, की डिप्रेशन म्हटलं की थोडंसं जरा वेगळं झालं आहे ना त्यांच्यासाठी. थोडं काय झालं की मला डिप्रेशन आले, मी डिप्रेशनमध्ये चाललो आहे, टेन्शन झालं भरपूर. आणि अर्थात डोक्याला ताण म्हणलं की ते डिप्रेशन, आधीच्या जमान्यात कुठं डिप्रेशन वगैरे होतं, पण ते डिप्रेशनमध्ये जाऊ नये किंवा काय करता येईल त्याच्यासाठी, तर
त्याच्यावर एक ताईनं व्हिडिओ बनवला, छान व्हिडिओ आहे. तर मी नक्कीच सांगेन तुम्हाला की तो व्हिडिओ नक्की बघा, कारण आत्ताच्या त्या व्हिडिओला खूप गरजेचं आहे तो व्हिडिओ बघणं असं मला वाटतंय. तर तुम्ही बघा तो व्हिडिओ. आणि हा बघा, हा दिसतोय ना, हे ब्रिज वगैरे नाही आहे, पण ह्याच्यावरती तुम्हाला सगळं सोलार लाईट लागली बघा ताई, सगळं सोलार केलेलं आहे ह्याच्यावर, ह्याच्यावर सगळंच्या सगळं सोलार आहे आणि एवढी लाईट जनरेट करतंय. बडोद्यात जास्त म्हणजे भरपूर सोलारचे हे केलेलं आहे, माहिती आहे तुम्हाला, सोलारचे प्लेट बसवलेले आहेत प्रत्येक घरावर तुम्हाला दिसणार सोलार. थंडी पण भरपूर आहे, जाम थंडी लागते, आताही थंडी लागते गाडीवर, पण स्वेटर आणलंच नाही, रुंजी घालून बसले स्वेटर आहे बघा, हर्षा दिसतं आहे का नाही माहिती नाही, रुंजी पण बसले स्वेटर घालून. आता सगळीकडं जय श्रीरामचे हनुमानांचे झेंडे विकायला आहे बघा, समोर झेंडे विकायला दिसतो. आता हे प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत सगळे हे असंच राहणार आहे, झेंडे सगळीकडे जिकडं बघल तिकडं सगळे झेंडे ते विकालेले दिसते. अरे वा, सिग्नल पडला लगेच. सरळ सरळच रोड आहे त्यामुळं तेवढं टेन्शन नाही. तर आता आपण सूरसागरला पोहोचलो, हे काय समोर दिसतंय ना, तर हे सूरसागरच आहे, म्हणजे इथून लेफ्ट घ्यायचं आहे आपणाला. हे बघा, आपण सूरसागरला पोहोचलो, म्हणजे महादेवाच्या बॅक साईडनं जातोय आपण, आणि हे मारुतीचं मंदिर आहे, हे आहे स्वामींचं मंदिर. तर आपण इथंच गाडी लावू, कुठंतरी गाडी लावतो इकडं कुठंतरी. तर मित्रांनो, आपण स्वामींच्या मंदिरात आलेलो आहे. तर हे आहे सूरसागरच्या इथलं स्वामींचं मंदिर, खूप सुंदर मंदिर आहे, आणि याच्यात बाजूला मारुतीचं पण मंदिर आहे, एक सुंदर मारुतीचं मंदिर आहे, आणि याच्यात पाठीमाग आपल्या स्वामी आपाचं मंदिर आहे, म्हणजेच श्री स्वामी समर्थाचं मंदिर आहे. तर सगळ्यांना जय श्रीराम मित्रांनो, आणि सगळ्यांकडून मारुतीरायाला नमस्कार. तर मित्रांनो, मस्तपैकी स्वामींचं दर्शन झालं, खूप मस्त वाटत होतं, म्हणजे मी रुंजी माझ्या आधी जाऊन आले म्हणून, म्हणजे विचार करा मी किती वेळेस आलो गुजरातला, पण मी एकदा पण नाही गेलो, आणि रुंजी माझ्या पाठीमागून येऊन दोन वेळेस जाऊन आले म्हणून. तर मंदिर बघा, म्हणजे खूप सुंदर मंदिर होतं, तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये, भजन चालू होतं त्याच्यामुळं आतमध्ये आपणाला जास्ती काय बोलता आलं नाही, पण छान मंदिर आहे. आणि शेजारचं तुम्ही मारुतीचं मंदिर पण बघितलं असेल तर, दक्षिणमुखी भारी आहे ना, मस्त मंदिर आहे. आणि सगळीकडे जय श्रीरामचे झेंडे लागलेले दिसते. आणि आपण सूरसागर लेक आहे ना त्याच्या साईडनंच जातो आहे, कारण की आपणाला थोडंसं आतमधला एक व्ह्यू आहे, तर तिथं थोडा शूट करू आणि तिथं थोडा टाईमपास करू. झेंडे बघा रामाचे. सूरसागर गेट नंबर 1, आणि समोरच महादेवाची मूर्ती. मस्तपैकी फिरूमध्ये
म्हणजे फोटो वगैरे काढता येतो तिथे आतमध्ये. तर मित्रांनो, आपण आता सूरसागर लेकच्या इथं आलो आहे आणि तुम्ही बघा सगळं पाणीच पाणी दिसतंय आणि त्याच्या पाठीमागं महादेवाची उभी मूर्ती आहे. कुठं गायब झाली बघा, दिसतंय तुम्हाला. तर महादेवाची मूर्ती आहे आणि त्याच्यामध्ये तिथं फोटो वगैरे काढायला चालू होतं. मग मी आणि रुंजीनं जस्ट क्लिक करून घेतले दोन फोटो आणि मस्त निवांत बसता येते. रोड असल्यामुळं थोडंसं हॉर्नचे आवाज वगैरे आहेत, पण बाकी लेक वगैरे मस्त आहे. जेव्हा कधी तुम्ही वडोदऱ्याला याचा तर तेव्हा सूरसागर लेकला नक्की भेट द्या, कारण खूप सुंदर ठिकाण आहे आणि बघण्यासारखंच आहे. आणि त्याच्या बाजूलाच एक मार्केट पण आहे, तो तिथंही तुम्हाला एन्जॉय करता येईल. तर चला भेटू आता, थोड्या वेळ जरा मस्त गप्पा मारीत बसतो मी आणि रुंजी आणि मग भेटतो तुम्हाला. पाणी बघा कसलं भारी दिसतंय आणि साईडनं सगळे लेकच्या पूर्ण साईडनं आपले प्रभू श्रीरामाचे झेंडे लावलेले आहेत. तर हे बघा दिसतेत का नाही याच्यात नाही माहिती. हां इथले दिसतील बघा, हे बघा लेकच्या पूर्ण साईडनं झेंडे लावलेले आहेत आणि मस्त दिसतंय. त्या झेंड्यामुळं लेकला आणखीनच थोडीशी सजावट झाल्यासारखं वाटतंय, छान दिसतंय. स्वच्छ पाणी हां एकदम, घाण वगैरे कुठंच नाही आहे. तर मित्रांनो, आता निघाले आम्ही घरी जायला. मस्त बराच वेळ गप्पा मारीत बसलो होतो आणि गप्पा मारून आता हे खूप जुनं थिएटर आहे म्हणतात प्रताप मूवीजचं थिएटर आहे. दादा आणि ताई खूप पिक्चर बघितले आहेत ह्या थिएटरला. तर आपण सूरसागर लेकच्या गोलकडनी जातो आहे, आपण त्या साईडला जायचं आहे ना, त्यामुळं गुगल मॅप आपणाला मस्तपैकी घेऊन फिरतोय कुठून कसं काय. तर असं गोल फिरून सर्कलनं आपण जिथून आपण मंदिराच्या साईडला वळलो होतो तर तिथंच जायचं आहे आणि हा रोड तिथंच फिरून जाणार आहे. बघा हे मंदिर आहे आणि मंदिराच्या इथंच आलो आहे आपण. आता गर्दी आज भरपूर दिसते मंदिरात. आता घरी निघालो आहे ना आपण, आता बाराच वेळ झालं बाहेर येऊन मस्त गप्पा मारल्या आणि ब्लॉक पण शूट झाला आपला, नाही का. हे बघा झेंडे मगा जाताना दाखवत होतं ना त्या साईडनं, तर आता दिसतेत का बघा. अंधार झाला आहे, आता दिसतील का नाही माहिती नाही आपणाला. हे बघा भरपूर झेंडे लावलेले आहेत, आपलं जय श्रीरामचे झेंडे आहेत. आता तुम्ही बघितलं होतं ना मगाशी सूरसागर लेकच्या साईडनं पण असे गोल सर्कलमध्ये झेंडे लावलेले आहेत प्रभू श्रीरामाचे आणि जय हनुमान म्हणून. तर अशा तऱ्हेनं आपण घरी पोचलो. तर मित्रांनो, मस्तपैकी फिरून आलो आणि आता आपणाला जेवण वगैरे करायचं आहे. तर दादाला यायला पण थोडासा उशीर आहे, ऑफिसहून यायला वेळ लागणार आहे त्यांना, पण आता 9:15 झालेले आहेत. आणि बाहेरून येऊन परत आम्ही बाहेर गेलो होतो कारण की घड्याळाचा सेल संपला होता ना, तर ते सेल आणायला गेलो होतो. मग नंतर मी आणि ताई जाऊन आलो. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजच्या व्हिडिओमधलं स्वामींचं मंदिर, सूरसागर लेक वगैरे हे कसा वाटला तुम्हाला, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.